सविस्तर वृत्त असे की अंजनगाव सुर्जी येथे 2008 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत बांधकाम होऊन 2010 प्रत्यक्षात त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण सुरू झाले असता ती इमारत प्रशिक्षण घेणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून होती, परंतु अवघ्या 10 वर्षात ती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत पूर्ण भेगा पडून संपूर्णतः खराब झाली आहे। त्यामुळे तेथील मुख्याध्यापक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार चालू केला। इमारतीमध्ये प्रशिक्षणार्थे भाडे तत्वावर एक हॉल घेऊन महिन्याला 50,000 रुपये त्या इमारतीचे भाडे शासनाकडून दिले जात आहे, म्हणजेच यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहे। इमारतीची कार्य मर्यादा 30 ते 35 वर्षापर्यंत असते असे माहितीच्या अधिकारात रवींद्र वानखळे यांनी मागितली, तसं त्यामध्ये नमूद केले आहे। परंतु आज ही 10 वर्षातच इमारत पूर्ण ओस पडली असून शासनाला 1,00,000 रुपये भाड्याच्या इमारतीचे द्यावे लागत आहे, म्हणजे तत्कालीन ठेकेदार अभियंत्यांनी शासनाला मोठ्या प्रकारचा चुना लावलेला आहे। जर ठेकेदार तत्कालीन अभियंत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी तनु बिर्जे पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र वानखळे यांनी मागणी केली आहे, यांची मागणी आहे। रवींद्र वानखळे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।